नांदेडमध्ये राजकीय वातावरण तापू लागले. नांदेडमध्ये नांदेड दक्षिणमध्ये दोन नगरसेवक हे पक्ष सोडून दुसऱ्या पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. तर याचं नेमकं काय कारण आहे आपल्यासोबत आहेत राज्य प्रवक्ते बालाजी गाडे यांच्याशी चर्चा करू. सर एक सांगा की काँग्रेस कुठं कमी पडले का की काँग्रेसचे नगरसेवक हे दुसऱ्या पक्षाचं तिकिटावर निवडणूक लढवत आहेत? नाही, काँग्रेस कुठंही कमी पडलेली नाही आहे पहिला मुद्दा. आणि सध्या राज्यामध्ये पक्षांतरांचं वारं चाललेलं आहे, लोकांच्या महत्त्वाकांक्षा वाढलेल्या आहेत आणि काँग्रेस पक्षानं प्रत्येकावरती न्याय केलेला आहे. जो कॅपेबल उमेदवार आहे, ज्याच्याकडे इलेक्टिव्ह मिरिट आहे आणि जो पक्षाशी एकनिष्ठ आहे, अशा उमेदवारांना अशोकरावजी चव्हाण साहेब राज्याचे नेते यांनी तिकीट देऊन उमेदवारी देऊन निवडणूक लढवण्याची संधी दिलेली आहे. मग जर पक्षाचा आदेश अथवा जर पक्षाची नियमावली कोणाला पाळायची नसेल तर मग वैयक्तिक निर्णयाला आपण रोखू शकत नाही. पण याचा अर्थ असा होत नाही की काँग्रेसवरती कुठला समाज, कुठला धर्म, कुठला समुदाय नाराज आहे अशातला अजिबात भाग नाही. काँग्रेसच्या सोबत सर्व जाती, धर्म, समुदाय आजही आहेत, उद्याही राहतील. बंडखोरांच्या बाबतीमधला जो काही मुद्दा आहे ते आपण राज्यभरच सगळीकडे चाललेला आहे, ते आपण थांबवू शकत नाही. कारण का तर बंडखोरांना त्यांची जागा ही जनता दाखवेल. नांदेड उत्तर आणि दक्षिणमध्ये सर्वात मोठे मुस्लिम संख्या भौगोलिक भाग आहे, तर जास्तीत जास्त मुस्लिमांमध्ये काँग्रेसबद्दल असंतोष निर्माण झाला. ते काँग्रेसचे काही नगरसेवक हे बंडखोरी करून दुसऱ्या पक्षात जाऊन त्यांच्या बाजूने लढत आहेत, तर नेमकं याचं काय कारण आहे? मुस्लिम वर्ग तुमच्यापासून दूर का जात आहे? एकतर मुस्लिम वर्ग, एक चुकीची माहिती अशी आहे की मुस्लिम वर्ग आमच्यापासून दूर गेलेला नाही आहे अथवा जात नाही आहे. आजही मुस्लिम वर्ग काँग्रेसच्या पाठीमागं भक्कमपणे उभा आहे. हिंदू, मुस्लिम, बौद्ध, शीख, ईसाई या देशातल्या 18 पगड जाती, 12 पंथीदार सर्व धर्म काँग्रेसच्या बाजूनं भक्कमपणे उभी आहेत. त्यामुळं मुस्लिम वर्ग बाजूला गेला आहे हा प्रश्नच चुकीचा आहे. त्यामुळं मुस्लिम अजूनही पाठीमागे आहेत. आज बेरोजगारीचा प्रश्न आहे, मुस्लिमांवरील अत्याचाराचा प्रश्न आहे, मग तो अखलाकपासनं ते आसिफापर्यंतचे प्रश्न आहेत. त्यामुळं बी जे पीनं या देशातील मुस्लिमांवरती किती अत्याचार केलेत, राम मंदिराच्या नावाखाली हिंदूंवरती किती अत्याचार केलेत, आरक्षणाच्या नावाखाली धनगर समुदाय असेल, असं सातत्यानं प्रत्येक समुदाय आज असंतुष्ट आहे आणि तो सर्व समुदाय काँग्रेसच्या बाजूनं भक्कमपणे थांबलेले आहेत. त्यामुळे एखादी व्यक्ती कुठंतरी बाहेर गेली याचा अर्थ संपूर्ण समुदाय काँग्रेसवरती नाराज झाला असा होत नाही. त्यामुळे हा प्रश्न चुकीचा आहे किंवा माहिती चुकीची आहे असं मला म्हणता येईल या ठिकाणावरती. सगळे समुदाय आमच्यासोबत आहे. हे होते राज्य प्रवक्ते बालाजी गाडे. नांदेडमधील राजकारण हे दक्षिण, नांदेड दक्षिणमधील राजकारण हे येणाऱ्या भविष्यकाळात काय ठरेल हे येणारा काळच सांगेल. नमस्कार महाराष्ट्रासाठी संघरत्न.